विश्वामित्र क्रीडा मंडळ सदस्य ऋणी आहे. खरोखर तुम्ही मोलाचं वेळ काढून आणि या भर उन्हामध्ये अंपायरिंग करून या सामन्याची रूपरेखा सुंदरतेने तुम्ही आखलेली आहे, त्याबद्दल मंडळ तुमचं सदस्य ऋणी आहे. वर्ली पॅकर्स या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. विनर संघ, तुमचं एक प्रतिनिधी पाठवा आणि तुमचे बलाढ्य असे ओपनर्स पटांगणामध्ये पाठवायचे आहे. विनर्स विनर्स या संघाकडून ओपनिंगसाठी आलेले आहेत ते अभी आणि प्रभाकर मेहता उर्फ प्रभू. या पटांगणामध्ये गाजलेले असे हे दोनही खेळाडू. अभी याचं एक वैशिष्ट्य म्हणजे राईटी बॅट्समन आहे, परंतु लेफ्टी रिव्हर्स सिक्स मारण्यामध्ये अभी माहिर आहे या पटांगणामध्ये. स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतो कुणाल गावण यांना सामोरं जातील अभी. जसं सारजाला इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच होती तेव्हा वादळ आलं होतं, तसंच या पटांगणामध्ये सुद्धा वादळ आलेलं आहे. या धुराचा वादळ आहे, बघूया या वादळामध्ये कोण फटकेबारी कोण गेंदबाजी कशी करत होती, गोलंदाजी कशी करत होती. वादळ कोणत्या दिशेने वाहत होते, कुणाल कुणाला सामोरं जातील ते अभी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एका चेंडूमध्ये एकच धाव घेतलेली आहे. एका धावाचा समावेश मानावा लागेल विनर्स या संघाला. हे म्हटलं होतं ना अभि हा रिव्हर्सचा या पटांगणामध्ये बादशाह आहे, उत्कृष्ट रिव्हर्स मारतो. कुणाल कुणाला सामोरं जातील ती प्रभाकर मेहता. उत्कृष्ट गोलंदाजी, अशी कळेन अशी गोलंदाजी केलेली आहे ती कुणाल गावण यांनी. वेल बोल्ड, उत्कृष्ट गोलंदाजी कुणाल गावण यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. तीन चेंडू दोन धावा झालेले आहेत. तीन चेंडू दोन धावा. कुणाल कुणाला पुन्हा सामोरं जातील ते अभी. कालच्या सामन्यामध्ये आठ सामन्यामध्ये जो फायनली संघ ठरलेला आहे तो आहे वारसलँड. वारसलँड संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे, त्याचंही मंडळ सदस्य ऋणी आहे. मी म्हटलं होतं मला वाटतं जर अभिला सहा बॉल सहा चेंडू दिले तरी सहा रिव्हर्स मारेल तो. चार चेंडू तीन धावा, उत्कृष्ट गोलंदाजी कुणाल गावण यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू दिला आहे, अंपायरांचा निर्णय अंतिम राहील. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती चार पाच.
पंचांचा निर्णय अंतिम राहील हे खेळाडू लक्षात घ्या. आपली खेळाडूवृत्ती दाखवायची आहे इकडे. आपण या पटांगणामध्ये उत्तम दर्जेचा खेळ दाखवायचा आहे. खरोखर तुम्ही या दोन्ही संघामध्ये बलाढ्य असे खेळाडू आहेत, त्या संघाच्या खेळाडूंनी आपला खेळवृत्ती दाखवायची आहे. उत्कृष्ट गोलंदाजी. तिकडे कोणी दूर करत असेल त्याने कृपया करून थांबवायचं आहे. धुरांचा वादळ नको आहे आम्हाला इकडे. उत्कृष्ट गोलंदाजी कुणाल गावडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. एक षटकाकरी धावसंख्या झाली ती 6. स्वतःचा पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन देतो सोनी चाचा विश्वकर्मा. या मैदानातले उत्कृष्ट असे गोलंदाज फलंदाज नावाजलेले असे या वर्ली पॅकरमधनं खेळणारे सोनी चाचा संदेश यांचे आयकॉन प्लेअर आहेत ते. संदेश ऑब्झर्वेशन करत आहे सोनी चाचाकडे. वॉरियर्स वर्ली वॉरियर्स यांचे आयकॉन प्लेयर सोनी चाचा यांना सामोरे जातील ते अभी. वेल बोल्ड उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे आतापर्यंत वर्ली पॅकर्सच्या संघाची. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 7. दुसरं षटक चालू आहे. एक चेंडू झालेला, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 5 चेंडूमध्ये प्रभाकर मेहता आपल्या संघासाठी किती धावसंख्या टोटवतात ते. वेल बोल चाचा. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे या पटांगणामध्ये सोनी चाचाकडून. आणि हा लेगच्या दिशे 4 धावा. बॅटची कडा घेऊन अकरा. सुंदर सामने आपल्याला काल पाहायला मिळाले, तसेच आजही तसेच सामने आपल्याला पाहायला मिळतील. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल
तो संघ उपांत्य फेरीचा सामना साईकृपा या संघाबरोबर खेळणार आहे. उत्कृष्ट संघ साईकृपा हा उपांत्य फेरीमध्ये यांनी प्रवेश केलेला आहे. सोनीच्या उत्कृष्ट आपली गोलंदाजी या पटांगणावर दाखवत आहेत, तसेच उत्कृष्ट फलंदाजी सुद्धा प्रभाकर मेहता दाखवत आहेत. अभि सोनीच्या चायना समोर जातील ते अभि आणि हा मारेला बघूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, वेल फील्ड. ह्याला म्हणतात खेळाडू. आपली खेळवृत्ती या पटांगणामध्ये दाखवण्यामध्ये जो सक्षम असो तोच हा खेळाडू या पटांगणामध्ये गाजलेला जाणार आहे. लक्षात ठेवा बंटी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, वेल फील्ड. धावसंख्या झाली ती 14, दुसरं षटक अजूनही चालू आहे. दोन षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 15, विनर्स या संघाची विदाउट लॉस. 15 धावा, एकही गडी बाद नाही. आणि आता जो षटक येणार आहे 50-50 त्याचे षटक, या षटका अखेरीस जर का विनर्स या संघाने 16 धावा केल्या तर त्यांना 24 धावा मिळतील, आणि जर का त्याच्या पुढे धावा केल्या तर त्याच्यापुढेही त्यांना एक्स्ट्रा धावा मिळतील. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रत्यक्ष कर्णधार आपले लाडके साजन सर दोन्ही खेळाडूंना काही खेळावृत्ती सांगण्यामध्ये पटांगणात आले आहेत. पाहूया त्या साजन सरांच्या शब्दामागे ते खेळाडू आता कशी खेळपट्टी खेळणार या पटांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरोखर सर्वांना सहकार्य करणारे आणि आपले लाडके साजन सर, खरोखर तुम्ही या पटांगणामध्ये आपलं नाव रोशन केलेलं आहे. चांगली खेळाडूवृत्ती तुमच्याकडे आहे, चांगले खेळाडू तुम्ही आहात, चांगले व्यक्ती तुम्ही आहात, चांगले प्रोत्साहन देणारे तुम्ही व्यक्ती आहात, आणि तुमच्याच नावाच्या या सामन्यांमध्ये खरोखर या 16 संघांनी समावेश घेतलेला आहे. त्या 16 संघांचे विश्वामित्र क्रीडा मंडळ तसे साजन पाटील सर तुमचं सदस्य ऋणी आहे. स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेण्यात येतो. 50-50 षटका अखेरीस बंटी. हो, वेल बोल्ड. आणि रिव्ह्यू घेतलेला आहे, जरा चेक करा फेकीचा. हो, रिव्ह्यू घेतलेला आहे. बंटी बंटी बघूया थर्ड अंपायरचा निर्णय काय येईल ते. पंटी, तुझं शुभ नाव काय आहे रे बाळा? राकेश का? राकेश ना? हो राकेश.
नाही रे मी घेऊन होतो त्यांना त्यांना बघून देतो फेअर डिलिव्हरी आहे काय नो बॉल आहे तुम्ही बोलू नका रे पंच सांगतील ते सांगा तुम्ही नो बॉल आहे नो बॉल पंचांचा निर्णय अंतिम राहील सेक्टर असला लावून घ्यायचं आहे सिद्धेश गावण या चेंडू अखेरीस चार धावा येतील वरली पॅकर या संघाने आपली खेळाडूती दाखवली आहे त्याबद्दल सदस्य ऋणी खरोखरच चांगली खेळाडूती आहे तुमच्याकडे हे कपडे ठीक आहे त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते संदेश डावखुरा फिरकी गोलंदाज संदेश संदेश संदेशांना सामोरे जातील ते अभि लहान मुलांनी बाउंड्री लाईन जवळ थांबायचं आहे सामना सुरू करायचा आहे पंच संदेश संदेशांना सामोरे जातील ते अभि संदेश हा डावखुरा फिरकी गोलंदाज बघूया आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी करतो का अभि आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करतात
छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, अभिच्या खेळपट्टीतून आल्या 6 धावा. फेअर डिलिव्हरी आहे. हां, आता रिव्ह्यू तुमच्याकडे नाही आहे विनर्स संघ, तुमच्याकडचा रिव्ह्यू संपलेला आहे, आता तुमच्याकडे रिव्ह्यू राहिलेला नाही. सामना सुरू करायचा आहे. उत्कृष्ट षटकार मारलेला अभि यांनी, पाहूया आता. वेल बोल्ड कम बॅक टू संदेश, उत्कृष्ट कम बॅक केलेला आहे संदेशांनी. दोन चेंडूत 50-50 या ओव्हरमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये बघूया प्रभाकर मेहता किती धावसंख्या टोटवत आहेत ते. दोन चेंडूत 11 धावा आलेल्या आहेत. अजूनही गुड फील्ड. आणि अभि हे धावची झालेले आहेत. आणि ज्या खेळाडूची आपण वाट पाहत होतो त्याचं नाव मुंबई शहरामध्ये गाजलेलं आहे, तो आहे रोहन भोसले. उत्कृष्ट फलंदाज या मुंबई शहरामध्ये त्यांनी आपलं नाव रोशन केलेलं आहे. तो रोहन भोसले पटांगणामध्ये आलेला आहे. बघूया त्याची खेळपट्टी या पटांगणामध्ये कशी दाखवतो त्याच्या बॅटमधून रोहन भोसले. 3 चेंडू 12 धावा आलेले आहेत. वेल बोल्ड आणि हे धावची झालेले आहेत प्रभाकर मेहता. व्हाईट बॉल.
जयस्वाल. तसंच समोरील टीममध्ये सुद्धा एक जयस्वाल होता, आशिष जयस्वाल. तो आता मला यूपी आणि दिल्लीमध्ये खेळत आहे. आणि हा षटकार. दोन चेंडू आहेत. तसेच आमचे सोबती सखे, आमच्या नम्रता मित्रमंडळाचे सर्वांचे लाडके सितेश पवार यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर कमबॅक संदेशांचं. आणि हा चौकार. धावसंख्येत वाढ झाली आहे. या षटकाखेरीस 23 धावा आलेल्या आहेत. म्हणजे या षटकास धावसंख्या आल्या आहेत 39. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 49. 3 षटकास अखेरीस धावसंख्या झाली ती 49. पुन्हा एकदा स्वतःच दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतो सोनीच्याच्या विश्वकर्मा. 3 षटका अखेरी धाव संख्या ती 49 विनर्स या संघाची. या आधीच्या षटकामध्ये रोहननी एक षटकार व एक चौकार मारला होता. आता गोविंदा आली आहेत स्ट्राईक वरती. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा काढतायत. नम्रता मित्रमंडळाचे धडाधडीचे कार्यकर्ते सूरज जाधव यांच्याकडून आज सितेश पवार यांच्या बड्डे तर्फे सुंदररीतीने जेटी वरती पार्टी आहे. व्हाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 50. हा चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 54.
आणि हा षटकार नाव विनर्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती 71-71. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. संघाचं पाचवं षटक घेऊन येतो मिलिंद म्हात्रे. या खेळाडूची वृत्ती म्हणजे अलिबाग खेड पनवेल या ठिकाणी गाजलेला असा गोलंदाज मिलिंद म्हात्रे. चीते की चाल और बाज की नजर. बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतात ते मिलिंद म्हात्रे. शेवटचं षटक घेऊन येतोय वरली पॅकर या संघाकडून. धावसंख्या झाली ती 71. ना सामोरं जातील ते गोविंदा. दोन्हीही खेळाडू असे बलाढ्य आहेत, एक फलंदाज आणि एक गोलंदाज. बघूया बाजी कोण जिंकत आहे. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 74. अजूनही चार चेंडू शिल्लक. वेल बोल्ड, वेल फिल्डिंग. लांबे यांच्याकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत.
धावसंख्या झाली ती 75. आणि गोविंद आहे झेल बाजायला, मी म्हटलं ना चिते की चाल और बाज की नजर. लिंज आणि हा पुढील खेळाडू आहे तो यश, यश ना रवी. अजूनही दोन चेंडू शिल्लक. मंडळाचे हितचिंतक व कार्यकर्ते कुशल गावंड यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. वाव, वेल बोल्ड मिलिंद म्हात्रे. तुम्ही रोहन भोसलेला शांत केलेला आहेत म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. रोहन भोसले नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. हा पुढील फलंदाज आहे तिवारी. धाव संख्या शांत केली आहे मिलिंद म्हात्रे यांनी. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी. एक चेंडू शिल्लक आहे. आणि झेलबाद झालेले आहेत आउट. खरोखर मिलिंद म्हात्रे उत्कृष्ट गोलंदाजी. तुम्ही नावाप्रमाणे आपली गोलंदाजी या पटांगणात दाखवलेली आहे. पनवेल, पेन, अलिबाग या शहरामध्ये गाजलेले असे हे उत्कृष्ट गोलंदाज. नाही धावसंख्या झाली ती 75. 75. गोलंदाजी केलेली आपल्या संघासाठी. जोरात टाळ्या होऊन दे मिलिंद म्हात्रेसाठी. खरोखर देऊन टाकूया. साईकृपा संघ तुम्ही सज्ज राहायचंय. आता यानंतर उपांत्य फेरीचा सामना तुमच्यावर या दोन संघामध्ये जो विजयी संघ होणार आहे तो तुमच्यासोबत खेळणार आहे.
फलंदाज या पटांगणामध्ये पनवेल साईडला पेन साईडला सुद्धा गाडलेला असा हा कुलदीप खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी ऑलराऊंडरच्या ऑलराऊंडर परफॉर्मन्स होणं या पटांगणामध्ये देणारा असा हा कुलदीप क्षेत्ररक्षण फलंदाजी गोलंदाजी या खेळाडूच्या अंगामध्ये नस नसामध्ये भरलेली आहे तसा हा कुलदीप बघूया कुलदीप आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतो ते कुलदीप कुलदीप यांना सामोरं जातील ते संकेत उर्फ बीज हार्ट कॅरन पॉलार्ड आणि हा पहिल्या चेंडूमध्ये ब्लिझार्ड आउट झालेला आहे जेलबाज झालेला आहे उत्कृष्ट गोलंदाजी कुलदीप यांच्याकडून दिलेले आहेत आणि मार्क वालेले आहेत बंधू आहेत हे संदेश खरोखर संदेशसुद्धा उत्कृष्ट फलंदाज आहे बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या काढतोय ते संदेश सुंदर अशी गोलंदाजी करत आहे कुलदीप पहिलाच चेंडूत पहिलाच गडी बाद केलेला आहे कुलदीप यांनी क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल करतात प्रभाकर मेहता आणि कुलदीप हे असा वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे आणि पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकतील कुलदीप संदेश यांना पाहूया संदेश आपल्या संघासाठी काय करतायत आणि फटकावलेला आहे हवेत आहे चेंडू आणि हा जातोय सीमारेषा पार षटका शिवाजी महाराजांचा छावा संदेशच्या बॅट मधून येतात सहा धावा संदेश आणि कुलदीप यांना पहिला चेंडू मध्ये गडी बाद दुसऱ्या चेंडू मध्ये षटकार गुड कम बॅक वर्ली पॅकर संघ संदेश खरोखर लांब लांब मारणारा असा हा खेळाडू आहे षटकारांच्याही लांब मारणारा असा खेळाडू संदेश वेल डन दुसरा षटकार बॅक टू बॅक सिक्स की ऑफ साईडच्या दिशेने षटकार मारणारा असा हा संदेश सुंदर सुंदर फलंदाजी आपण सर्व डावखोरे फलंदाज एकच पाहतो त्याची खेळी फक्त लेग साईड तसंच हा संदेश आणि आशिष चिंदरकर हे दोन असे खेळाडू आहेत या पटांगणामध्ये जे सर्वीकडे खेळतात आशिष चिंदरकर हे नाव खरोखर खूपच मोठं आहे तसेच त्याच्याबरोबर आम्ही या संदेशचंही नाव या पटांगणामध्ये आता जॉईन केलेला आहे खरोखर उत्कृष्ट खेळी आपल्याला दाखवत आहे तो संदेश चारी बाजूला मारणारा असा खेळाडू या मैदानामध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे तो म्हणजे संदेश पहिलं नाव होतं आशिष आता नाव आहे संदेश आशिष चिंदरकर आशिष जयस्वाल आता यूपीमध्ये खेळत आहे
तीन चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी. आणि हा हॅट्रिक, तिसरा षटकार. वेल डन संदेश, क्या बात है. विकेट गेली होती, ती जागा भरून काढत आहे संदेश. खरोखर खेळ कसा असतो, कधी पगडा समोरील संघाकडे असतो तर करील पगडा आपल्या संघाकडे असतो, अशी खेळणारी अशी संदेश. चार चेंडू 18 धावा झालेले आहेत. आणि झेल सुटलेली आहे, प्रभाकर मेहता यांच्याकडनं झेल सुटलेली आहे. चांगला जीवदान मिळालं संदेश यांना. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 19. अजूनही पहिला षटका अखेरीस, एक चेंडू शिल्लक आहे. तो चेंडू सामोर जाणार आहे तो मंदार लांबे. ह्या खेळाडूची खेळपट्टी खरोखर जितकी बोलावी तितकी कमी आहे, असा हा मंदार लांबे. मुंबई शहर म्हणा की गावकडी म्हणा, गावातले म्हणा की खेळाडू खेळणारे असे हे मंदार लांबे. वाव क्या बात आहे, कलात्मक. ऑफ साईडच्या दिन टोरला एका षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 20. अजूनही चार षटका अखेरीस धावसंख्या विजयासाठी 56 धावांचं आव्हान आहे. चार षटक 24 चेंडू 56 धावा. जरा सामना लवकर सुरू करायचा आहे. अजून आपल्याला उपांत्य फेरीचा सामना, त्यानंतर अंतिम फेरीचा सामना खेळायचा आहे. आपला अंतिम सामना हा उजेडामध्ये आपल्याला खेळायचा आहे आणि चांगला खेळ आपल्याला दाखवायचा आहे. या सामन्यामध्ये काल आणि आज जे पंच आपल्याला लाभलेले आहेत त्या पंचांचा सुद्धा विश्वमित्र क्रीडा मंडळ तसेच साजन पाटील यांच्याकडून सतत ऋणी आहे. कारण का तुम्ही 2 दिवस या पटांगणामध्ये एका जागेवरती स्टँडिंग राहून आपली पंचगिरी करून तुम्ही या सामन्याचं रूपरेखा सुंदरतेने पार पाडल्याबद्दल तुमचं सतत ऋणी आहे. आणि स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक देतो अंकित. रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर, रावलपिंडी एक्सप्रेस. खरोखर हाही खेळाडू खूप ठिकाणी गाजलेला आहे आपल्या गोलंदाजी निमित्त. अंकित यादव याने आपलं नाव सुद्धा भरपूर कमवलेलं आहे. या पटांगणामध्ये खेळून खेळून आपले खेळाडू खरोखर सुंदर रीतीने बाहेरसुद्धा खेळतात. अंकितांना सामोरे जातील ते मंदार लांबे. धावसंख्या झाली आहे ती 20 एका षटकाखेरीस. दुसरं षटक चालू आहे.
प्रभाकर मेहता क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये सज्ज. उत्कृष्ट गोलंदाजी. मंदार यांना कळीन असा हा चेंडू टाकलेला आहे अंकित याने. वेल बोल्ड अंकित. राहुल पिंडे एक्सप्रेस जशीच बॉईंट टाकत आहे तो तशीच गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. अजूनही 22 चेंडूत 56 धावांची गरज विजयासाठी वर्ली पॅकर्स या संघाला. दोन चेंडू निर्धावाशी टाकलेले आहेत अंकित याने. एका धावाचा समावेश मानावा लागेल. तीन चेंडूत एकच धाव दिलेली आहे अंकित याने. आणि जो वादळ पहिल्या षटकामध्ये आणला होता संदेश आणि तो आता स्ट्राईकला आलेला आहे. बघूया या षटकामध्ये संदेश काय करतात ते. तीन चेंडूत एकच धाव दिलेली आहे. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 21. सामन्याला विलंब होत आहे. उत्कृष्ट रनिंग द बिटवीन. चार चेंडू तीन धाव आलेले आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 23. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकाखेरीस. बघूया संदेश आपल्या संघासाठी किती धावसंख्या तुटवतात ते. उत्कृष्ट रनिंग द बिटवीन. तीन धावा काढलेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 26. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसरा षटका अखेरीस. शेवटचा चेंडू. आणि हा वाईट स्वरूपामध्ये हा चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 27. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे.
उत्कृष्ट शतरक्षण. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 28. दोन षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 28. या पटांगणामध्ये दोन सामने चालू आहेत, एक ओरम एक अंडरम. नम्रता प्रीमियर लीग डीवाय वाडीच्या इकडे चालू आहे. साजन पाटील चषक या पटांगणात चालू आहे. आता जो षटक येणार आहे तो आहे 50-50 बघूया वर्ली पॅकर संघ खेळाडू या षटकामध्ये किती धाव संख्या टोटवतात ते. तसेच वर्ली पॅकरचे आधारस्तंभ संकेत मोरे हे खेळाडूंना काही खेळावृत्ती समजावण्यामध्ये गेलेले आहेत. बघूया ते खेळाडू तसेच खेळतात का. फिफ्टी फिफ्टी या षटकामध्ये गोलंदाज आहेत ते रवी. अजूनपर्यंत मंदार लांबे यांचा खेळपट्टी शांत दिसत आहे. बघूया या तीन षटकामध्ये मंदार लांबे आपल्या संघाला विजयी करतो का. अजूनही तीन षटका अखेरीस 48 धावांचा आव्हान आहे. अठरा चेंडू 48 धावा. सामन्याला विलंब करू नका, सामना खेळायचा आहे लवकर. आपल्याला अंतिम सामना उजेडात खेळायचा आहे हे लक्षात घ्या. या ओव्हरला 16 रन जर काढले तर 24 रन मिळतील, जास्त काढलात तर जास्त मिळतील, कमी काढलात तर मायनस होतील. 18 चेंडू 48 धावा. रवी यांना सामोरे जातील ते मंदार लांबे. पंच आणि हा पहिलाच चौकार, पहिला चेंडू चौकार मारलेला आहे. मला वाटत यांच्यासाठी आणि पाहूया पुढचा चेंडू. वेल बोल्ड, गुड कम बॅक रवी. खरोखर उत्कृष्ट हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. 16 चेंडू 44 धावा विजयासाठी. 16 चेंडू 44 धावा. हा दुसरा चौकार. अजूनही 15 चेंडू 40 धावा विजयासाठी वर्ली पॅकर या संघाला. 15 चेंडू 40 धावा.
15 चेंडू 40 धावांची गरज अजूनही विजयासाठी वर्ली पॅकरच्या संघाला. हा झेलबाज झालेला आहे मंदार लांबे. आणि आता मला वाटतंय की कर्णधार स्वतः आतापर्यंत शेवटच्या चेंडूमध्ये एका चेंडू 6 धावा मारणारा खेळाडू म्हणजे कुणाल गावंड, तसेच या पटांगणामध्ये गाजलेला असा हा विराट कोहली. बघूया आपल्या संघाला विजय करतो का. 14 चेंडू 40 धावा, 14 चेंडू 40 धावा आणि 50-50 साठी 2 चेंडू 8 धावा. फिफ्टी फिफ्टी साठी 2 चेंडू 8 धावांची गरज. आणि हा षटकार, क्या बात आहे कुणाल गावंड, वेल प्लेड डीजे. फिफ्टी फिफ्टी साठी एका चेंडूत 2 धावा. फिफ्टी फिफ्टी साठी एका चेंडूत 2 धावा. आतापर्यंत 5 चेंडूत 14 धावा आलेले आहेत. एक चेंडू 2 धावा. कृपया करून सामना लवकर खेळायचा आहे, क्षेत्ररक्षण लावायचंय रोहन भोसले. 50-50 या षटका अखेरीस एका चेंडूत 2 धावांची गरज. 5 चेंडूत 14 धावा आलेले आहेत. धावसंख्या झाली ती डिस 40 धावांची गरज. 2 षटकामध्ये 40 धावांची गरज वर्ली पॅकर या संघाला विजय होण्यासाठी. क्षेत्रक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. 12 चेंडू 40 धावा. हॅलो हॅलो. सामना लवकर सुरू करायचा आहे. बारा चेंडू 40 धावांची गरज वर्ली पॅकर या संघाला विजयी होण्यासाठी. या सामन्यामध्ये जो विजयी संघ होणार आहे त्यानंतर जो सामना खेळणार आहे उपांत्य फेरीचा तो आहे साईकृपा संघ याबरोबर. साईकृपा संघ तुम्ही सज्ज राहायचं आहे.
12 चेंडू 40 धावा. बारा चेंडू 40 धावा. अटीतटीचा सामना. व्हाईट बॉल. अजूनही 12 चेंडू 39 धावांचा. वेगवान गोलंदाज राहुल बेंडे एक्सप्रेस. बारा चेंडू 39 धावांचा. अजूनही आव्हान आहे वर्ली पॅकर्सच्या संघाला विजयी होण्यासाठी. 12 बॉल 39 धावा. उठ शॉट षटकार. तेहतीस धावा. विजय होण्यासाठी वर्ली पॅकर्सच्या संघाला 11 चेंडू 33 धावा. जोपर्यंत या पटांगणामधला विराट कोहली जागेवरती आहे काही होऊ शकते. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल अकरा चेंडू 33 धावांची गरज वर्ली पॅकर्सच्या संघाला विजय होण्यासाठी. बघूया अंकितांना सावर जातील ते कुणाल गावड काय करतात. बघूया आपल्या संघासाठी कुणाल या अंकित. आणि हा मिसफील्ड. गच्छाचं क्षेत्ररक्षण आणि चतुर अशी रनिंग द बिटवीन. अजूनही 10 चेंडूत 31 धावा. दहा बॉल 31. त्या 13 प्लेअरला बाहेर काढा जरा. दहा चेंडू 31 धावा विजयासाठी. ओ गुड शॉट. Good shot. नऊ चेंडू 27 धावांची गरज. अजूनही विजयासाठी वर्ली पॅकर्सच्या संघाला. जोपर्यंत कुणाल गावण खेळपट्टीवरती आहे काही येऊ शकते. नऊ चेंडू 27 धावा. अंकितांना सामोर जातील ते कुणाल गावण. नऊ चेंडू 27 धावा. आठ चेंडू 27 धावा. आठ चेंडू 27 धावांची गरज.
8 चेंडू 27 धावा, उत्कृष्ट कम बॅक केलं अंकिताने. आणि हा वाईट 8 चेंडू 26 धावा. धाव संख्या झाली आहे ती 52. अजूनही 8 चेंडू 24 धावा, 8 चेंडू 24 धावा. आठ बॉल 26 धावांची गरज विजयासाठी वरली पॅकर्सच्या संघाला. अंकित, अंकितांना सामोरे जाते कुणाल गावण. पुन्हा एकदा वाईट 8 चेंडू 23 धावा. आठ चेंडू अजूनही 23 धावांची गरज. 23 आठ चेंडू 23 धावांची गरज अजूनही विजयासाठी. अटीतटीचा सामना. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची ती गर्दी आहे आणि हाच सामना पाहायला सर्व आलेले आहेत. आज चेंडू 23 जावा. अंकित, अंकितांना सामोरे जातील ते कुणाल गावण. सात चेंडू 22 धावांची गरज विजयासाठी वरली पॅकर्सच्या संघाला. सात बॉल 22 धावा. सात बॉल 22 विजयासाठी वरली पॅकर्स या संघाला. सात चेंडूत 22 धावा. दोन धावा पूर्ण झालेले आहेत. शेवटचं षटक शिल्लक आहे. विजयासाठी 20 धावांची गरज वरली पॅकर या संघाला. 6 बॉल 20 धावा. शेवटचं षटक शिल्लक. 6 चेंडू 20 धावांची गरज. बॉलर नेम्स तिवारी. 6 चेंडू 20 धावा.
सहा चेंडू 20 धावांची गरज. वरली बेकर या संघाला विजय होण्यासाठी 7 चेंडू 20 धावा. बॉलर तिवारी, समोर कुणाल. बघूया कुणाल आपल्या संघासाठी विजय करतो का तिवारी आपल्या संघाला विजय करतो का. 7 चेंडू 20 धावा. पहिलाच अवंतरित चेंडू व्हाईटच्या रूपात. 6 चेंडू 19 धावा. वादळ आलेला आहे. कुणाल वादळ आलेला आहे. सारजामध्ये जसं सचिन तेंडुलकर सरांनी आपली फलंदाजी केली तशीच करायची आहे. 5 चेंडू 19 धावा, सॉरी 6 चेंडू 19 धावा. आणि हा पहिला चौकार. विजयासाठी अजूनही 5 चेंडू 15 धावांची गरज. वरली पॅकर्स या संघाला विजय होण्यासाठी 5 चेंडू 15 धावा. जोपर्यंत कुणाल ग्राउंडवरती आहे काही होऊ शकते. 5 चेंडू 15 धावा. धडधडी तिवारीला पण आहे, धडधडी कुणालला पण आहे. बघूया कुणाल आपल्या संघाला विजय करतो का तिवारी. 5 बॉल 15. अटीतटीचा सामना, उत्कृष्ट सामना. आणि उत्कृष्ट झेल घेतलेली अंकिताने. अंकित यादव थोड़ा कैमरे के सामने अपना हाथ दिखाइए. बहुत बढ़िया कैच किया आपने. इधर नहीं, कैमरा उधर है. हाँ, एक हाथ का कमाल. फेमिकोल का जोड़ है, टूटेगा नहीं. चार चेंडू 15 धावा. पुढील फलंदाज आहे सोनी चाचा विश्वकर्मा. 4 चेंडू 15 धावा. चार चेंडू 15 धावा विजयासाठी वरली पॅकर्स या संघाला. 4 बॉल 15. तीन बॉल 15. तीन चेंडू 15 धावा विजयासाठी वरली पॅकर्सच्या संघाला. 3 चेंडू 15 धावांची गरज. तीन चेंडू 15 धावांची गरज.
दोन चेंडू 14 धावांची गरज. दोन चेंडू 14 धावांची गरज. उत्कृष्ट गोलंदाजी तिवारी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. नाही मा होतो कुणाला चाललं बघ. दोन चेंडू 14 धावांची गरज. बाबू बाबू बाहेर जा बाबू. एक चेंडू 14 धावांची गरज. साई कृपा कर्णधार व्यासपीठावर यायचंय. साई कृपा कर्णधार व्यासपीठावर यायचंय.